प्रामाणिकता शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स जहां विश्वास ही परंपरा आहे. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची कन्या तथा जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षा आणि नुकताच राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या रोहिणी खडसेंना 15 नोव्हेंबर रोजी कोरोनाची लागण झाली होती. जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे केवलकर यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. त्यांना कोरोनाची बाधा झाल्यानंतर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्यासोबत त्यांची मुलगी सारा आणि मुलगा समरजीत यांना देखील बाधा झाल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. 8 दिवसांच्या उपचारानंतर आज तिघांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला असून तिघांनी कोरोनावर मात केली आहे. परिवार म्हणून एक टेन्शन होतं की ऍट अ टाइम, कारण लक्ष कोण देणार, कारण सगळेच पॉझिटिव्ह. पण देवाच्या कृपेने आता सगळे व्यवस्थित आहेत. भाऊंचे पण रिपोर्ट्स निगेटिव्ह आले आहेत. भाऊ पण सुरक्षित आहेत, मुंबईला ट्रीटमेंट घेत आहेत आणि अंडर ऑब्झर्वेशन आहे. कोरोनामध्ये मी अनुभवलं आहे ते की तुम्हाला तुमची लोकं आणि तुमच्या लोकांचा सपोर्ट तुम्हाला महत्त्वाचा आहे. आणि निश्चित मला आपल्या लोकांकडनं जो सपोर्ट मिळणार होता इथे सारा हॉस्पिटलमध्ये आणि या सराउंडिंगमध्ये, तो निश्चित आम्हाला गॅरंटी होती की इथे आम्ही ठीक होणार आहे. गेल्या आठवड्यात रोहिणी खडसे यांनी आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचे आपल्या ट्विटर अकाउंटवरून सांगितले होते. आज त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. या प्रसंगी कोरोनापासून बरे केल्याबद्दल डॉक्टरांचे आभारही त्यांनी मानले. जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया अपतक न्यूज मराठी. कोरोना वायरस ने सिखा दिया हेल्दी लाइफ कितनी महत्वपूर्ण है. आपके फिटनेस और अच्छी हेल्थ के लिए आज ही ज्वाइन कीजिए एबीएस जिम, जहां है वेल इक्विपाइड इक्विपमेंट्स के साथ सर्टिफाइड ट्रेनर्स और डाइटिशियन. पूरी सुरक्षा और हाइजीन के साथ एबीएस फिटनेस एंड वेलनेस फिर से आपके सेवा में शुरू है. खांडे सेंटर.